तर आपण अल्कोहोल फिनॉल इथर नावाचा टॉपिक जो आहे तो आपण पाहत होतो. त्यामध्ये आपण व्हॉट इज इथर अँड हाऊ दे क्लासिफाय असा टॉपिक पाहिला. देन आपल्याला आज इथरचं स्ट्रक्चर पाहायचं आहे, इथरचं नॉमेनक्लेचर पाहायचं आहे आणि इथरचं प्रिपरेशन आपल्याला पाहायचं आहे. तर सगळ्यात पहिलं इथरचं स्ट्रक्चर आपण आज इथे कंटिन्यू करू. तर इथरचं स्ट्रक्चर जर सिम्पल पाहायचं झालं तर असं असतं, आपण इथरला तसं तर ऍक्च्युअल मध्ये इथरला आपण रिप्रेझेंट कसं करतो, तर रिप्रेझेंट आपण आर वॉट टू वॉट आर मी इथरला रिप्रेझेंट करत असतो. ओके, तर इथर मध्ये हा जो डायव्हलंट ऑक्सिजन आहे, या डायव्हलंट ऑक्सिजन कडे दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळे इथरचं स्ट्रक्चर लिनियर राहत नाही, तर त्याचं थोडंसं बेंड झालेलं राहतं आणि या ज्या दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, या ज्या दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत त्या लाईटवेट आपल्या इथरच्या राहतात आणि दॅट वाय इथरचं स्ट्रक्चर जे आहे ते लिनियर राहते. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर इथरचं असतं. ओके, ठीक आहे. आणि या इथर मधला जो हा ऑक्सिजन आहे, हा जो ऑक्सिजन आहे हा कंपॅरेटिव्हली इनर्ट आहे, कंपॅरेटिव्हली इनर्ट आहे. बिकॉज पहा, या ऑक्सिजन वर असलेली ही जी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स या अल्किल ग्रुप कडे काय केलं जात असतात, अट्रॅक्ट केलं जातात. बिकॉज हे जे अल्किल ग्रुप आहेत हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट ग्रुप असतात, हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट ग्रुप असतात किंवा आपण असं म्हणू इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असतात, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असतात. दॅट्स वाय या इथर वर असलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ते स्वतःकडे ओढतात आणि त्यामुळे इथर जे आहे ते इनर्ट असतं, ते स्टेबल असतं, इनर्ट असतं आणि त्याच्यामधला ऑक्सिजन पण कंपॅरेटिव्हली इनर्टच असतं. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे ते इथरचं आहे. ओके, ठीक आहे. या इथर मधला जो ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन जे आहे ते sp3 हायब्रिडायझेशन असतं. आता या sp3 हायब्रिडायझेशन मधला जे sp3 हायब्रिडायझेशन आहे त्या sp3 हायब्रिडायझेशन मध्ये टोटल 4 ऑर्बिट जे आहेत ते येऊन झालेले आहेत. तर 4 पैकी 2 ऑर्बिट या अल्किल ग्रुप सोबत बॉन्ड फॉर्म करण्यासाठी वापरले जातात आणि 2 ऑर्बिट मध्ये काय असतात, 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, तर असं हे स्ट्रक्चर आहे आपल्या इथरचं. ओके, आता इथरचं स्ट्रक्चर पाहून झाल्यानंतर आपल्याला जर इथरचं नेमिंग आपल्याला पाहायचं झालं, थोडस लक्षात घ्यायचं झालं नेमिंग, ऍक्च्युअल मध्ये आपण हे जे नेमिंग आहे हे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 11th जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये शिकलेलं आहोत. ओके, तर इथे आपल्याला जास्त जड जाणार नाही, पण थोडंसं एक रिवाईज म्हणून मी तुम्हाला थोडंसं सांगून देतो. आपल्याला नेमिंग ऑफ इथर जे आहे ते पाहायचं आहे. सपोज तर इथरला दोन पद्धतीने आपण नावं लिहू शकतो, एक जी आहे ती तुमची कॉमन नेम सिस्टीम असतं, एक कॉमन नेम आपण त्याला एक कॉमन नेम देऊ शकतो आणि एक काय असतं तुमचं IUPAC नेम आपण त्याला देऊ शकतो, समजा IUPAC नेम देऊ शकतो. तर इथरला कॉमन नेम आणि IUPAC नेम देताना सिंपल गोष्ट अशी आहे का, कॉमन नेम मध्ये इथरला तुम्ही अल्किल, ओके, अल्किल 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 इथर असं त्याला कॉमन नेम देऊ शकता. तुम्ही काय देऊ शकता, अल्किल अल्किल इथर असं आपण त्याला कॉमन नेम देऊ शकतो. ओके, थोडस लक्षात घ्या. पहा, ओके, आर मीन्स काय अल्किल, आर मीन्स काय अल्किल, म्हणून काय अल्किल अल्किल इथर असं त्याचं नाव होतं, अल्किल अल्किल इथर. फॉर एक्झाम्पल इथे जर मी एक्झाम्पल घेतलं, सपोज हा एक इथर घेतला तर याचं नाव काय व्हायला पाहिजे, हा ऑक्सिजन आणि हा इथे काय घेतला तुमचा CH3 घेतला, सपोज CH3 गॉट इट, त्याचं नाव काय व्हायला पाहिजे, याचं नाव व्हायला पाहिजे अल्किल अल्किल इथर, त्याचं नाव व्हायला पाहिजे, ओके, याचं नाव व्हायला पाहिजे मिथिल आणि नंतर आपण परत काय म्हणू, मिथिल परत मिथिल आणि नंतर काय मिथिल मिथिल इथर असं त्याचं नाव व्हायला पाहिजे. बरोबर आहे, एक मिथिल ग्रुप आहे, एक मिथिल ग्रुप आहे म्हणून मिथिल मिथिल इथर याचं नाव होईल. पण आपण मिथिल मिथिल इथर म्हटल्यापेक्षा याला डायमिथिल इथर म्हटलं तर ते आणखी करेक्ट पाहिजे, डायमिथिल इथर, दोन मिथिल तर डायमिथिल इथर. ओके, आणखी नेक्स्ट एक्झाम्पल जर सपोज तुम्ही सांगायचं झालं तर मी असं काढतो, इथे हा CH3 घेतला, हा इथे ऑक्सिजन घेतोय आणि हा इथे CH2 बॉन्ड घेतला तुमचा CH3 घेतला, तर आता याला नाव काय देता येईल, ओके, याला पण नाव अल्किल अल्किल इथरच द्यावं लागेल. एका साईडले कुठला आहे मिथिल ग्रुप आहे, एका साईडले कुठला ग्रुप आहे इथिल आहे, त्याचं नाव होईल एथिल, ओके, मिथिल इथर, एथिल मिथिल इथर. अल्फाबेटिकली आपण इथिलला आधी लिहिणार आहोत अँड देन कोण असेल तुमचा मिथिल, त्याचं नाव होईल एथिल मिथिल इथर. काय नाव व्हायला पाहिजे, एथिल मिथिल इथर. गोष्ट संपली, अशा प्रकारे आपण त्याला कॉमन नेम देऊ शकतो. ओके, आणखी पण बरेचसे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, पण मला असं वाटतं का नॉमेनक्लेचर आपल्याला येतं सेकंडला. ओके, आणखी एखादं एक्झाम्पल फॉर मी घेतोय इथे, सपोज हा जर घेतला, ओके, तर असा एखादा कंपाऊंड घेतला, सपोज आता इथे CH3 बॉन्ड हा सॉरी असा घेतोय, सपोज CH3 आणि हा सपोज इथे CH3 असा सॉरी असा घेतला, त्याचं नाव काय व्हायला पाहिजे, ओके, हा एक अल्किल ग्रुप आहे, हा एक अल्किल ग्रुप आहे, याचे दोन अल्किल ग्रुप आहेत. आता हा इकडचा मिथिल ग्रुप आहे, इकडचा कुठला ग्रुप आहे, 1 2 3 चार बनवले का प्रोपिल ग्रुप राहतो आणि हा प्रोपिल ग्रुप कसा आहे, तर सेकंडरी प्रोपिल ग्रुप आहे. मग याचं नाव काय व्हायला पाहिजे, सेकंडरी प्रोपिल मिथिल इथर किंवा
याच ग्रुपला याचं नाव काय होऊ शकतं, याचं नाव असंही होऊ शकतं रे बेटा, याचं नाव आयसोप्रोपिल पण होऊ शकतं. आयसोप्रोपिल, आयसोप्रोपिल हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे, हा दुसरा ग्रुप आहे. तर याला आपण तो मिथिलच म्हणतो ना, हा आपला मिथिल आहे. मग याचं नाव काय होईल, मिथिल आयसोप्रोपिल इथर. ओके, किंवा असं लिहिता येईल त्याला आयसोप्रोपिल मिथिल इथर, अल्फाबेटिकली अरेंज करत असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथरचं नेमिंग करत असतो, इथरला नाव देत असतो. ओके, हे तर झाली कॉमन नेमची गोष्ट. आता आयुपीएससी मध्ये नाव काय द्यायचं त्याला, सिंपल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याला आपण नाव देत असतो अल्कॉक्सी. ओके, अल्कॉक्सी, अल्कॉक्सी अल्किन असं त्याला नाव देतो आपण. अल्कॉक्सी अल्किन असं नाव आपल्याला आयुपीएससी मध्ये इथरला द्यायचं आहे. आता अल्कॉक्सी अल्किन नाव कसं, तर लक्षात घ्या, आर बॉन्ड टू बॉन्ड आर म्हणजे इथर असतं ना. त्याच्यातला हा जो ग्रुप आहे याला आपण अल्कॉक्सी म्हणू, हा अल्कॉक्सी म्हणू, आणि हा जो आर आहे याला आपण अल्किन म्हणू. अशा प्रकारे नाव द्यायचं समजा. फॉर एक्झाम्पल मी इथे हा ग्रुप काढला, सपोज इथे सी एस थ्री बॉन्ड ऑक्सिजन बॉन्ड सी एस थ्री, तर हा जो ग्रुप आहे हा कोणता होईल तुमचा, अल्कॉक्सी ग्रुप होईल. अल्कॉक्सी ग्रुप होईल आणि हा कुठला होईल तुमचा, अल्किन होईल. ओके, तर अल्कॉक्सी ग्रुप मध्ये किती कार्बन आहेत, अल्कॉक्सी कार्बन, अल्कॉक्सी ग्रुप मध्ये एक कार्बन आहे. एक कार्बन असला तर याचं नाव व्हायला पाहिजे मिथॉक्सी. ओके, काय नाव आहे त्याच्याचं, मिथॉक्सी. ओके, मिथॉक्सी. आणि अल्केन, अल्केन हा जो ग्रुप आहे हा अल्केन आहे ना, आपला हा अल्केन आहे. तर या अल्केन मध्ये पण, अल्केन ग्रुप मध्ये पण किती कार्बन आहे, एकच ग्रुप, एकच कार्बन आहे. म्हणजे याचं नाव काय व्हायला पाहिजे, मिथॉक्सी मिथेन असं त्याचं नाव व्हायला पाहिजे, मिथॉक्सी मिथेन. ओके, नेक्स्ट आणखी जर थोडस विचार करण्याचा प्रयत्न केला आपण, आणखी जर एखादं एक्झाम्पल पाहिलं, सी एस थ्री बॉन्ड काय घेतलं तुमचा, सी एच टू घेतला, आणि बॉन्ड काय घेतलं तुमचा, ओ, आणि हा इथे घेतला तुमचा सी एच थ्री. तर अशा वेळेला, अशा वेळेला आता आपल्याला ज्या 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 ग्रुपमध्ये जास्त कार्बन असतील त्याला तुम्हाला अल्केन म्हणायचं आहे. ज्याच्यामध्ये जास्त कार्बन असेल, लार्ज नंबर ऑफ जास्त कार्बन ज्याच्यामध्ये असेल त्याला अल्केन कन्सिडर करायचं आहे, त्याला पॅरेंट्स म्हणायचं आहे. आणि ज्याच्यामध्ये कमी कार्बन असतील त्याला अल्कॉक्सी म्हणायचं आहे. तर आता इथे हा जो ग्रुप आहे हा होईल अल्कॉक्सी ग्रुप, म्हणजे याचं नाव होईल मिथॉक्सी. ओके, एक कार्बन आहे म्हणून मिथॉक्सी, आणि दोन कार्बन आहेत म्हणून इथे इथे मिथॉक्सी इथे असं याचं नाव व्हायला पाहिजे. आणखी पण आयुपीएससीचे बरेच रूल याच्यामध्ये काय होतील, अप्लाय होतील, आणि आपल्याला इथरला नाव देता येऊ शकतं. ओके, थोडंसं नॉमनक्लेचरकडे पण तुम्हाला काय करायचं आहे, फोकस करायचं आहे. नॉमनक्लेचर पण आपल्याला इथरचं यायला पाहिजे. ओके, पण मी इथे जास्त डिस्कस नॉमनक्लेचर करणार नाही, बिकॉज हे जे नॉमनक्लेचर आहे इथरचं हे आपण 11th जे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री होतं त्यामध्ये आपण नॉमनक्लेचर पाहिलेलं आहे, आणि तिथे तुम्हाला परत एकदा रिवाइज रिव्हिजन द्यायची आहे त्याला, मग तुम्हाला हे नॉमनक्लेचर आणखी व्यवस्थित जमू शकेल. ठीक आहे, थोडंसं एक तुम्हाला थोडंसं एक शॉर्टकटमध्ये मी इथे नॉमनक्लेचर सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला पाहायचं आहे प्रिपरेशन ऑफ अल्किनलाइट, सॉरी प्रिपरेशन ऑफ इथेन. इथेन आपल्याला, सॉरी प्रिपरेशन ऑफ इथर, इथर आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, तर इथर प्रिपेअर करण्याचं आहे. ओके, सॉरी, ओके सॉरी, ओके सॉरी, तर आता आपल्याला प्रिपरेशन ऑफ इथर, इथर आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, इथर तयार करायचं आहे आपल्याला. तर इथर तयार करताना आपण सुरुवातीला इथर प्रिपेअर करणार आहोत अल्किन हलाइट पासून. अल्किन हलाइट पासून पण आपण इथर प्रिपेअर करू शकतो. आता त्याची एक मेथड आहे की आपण असं म्हणू शकतो बाय युझिंग, बाय युझिंग असं मी फार इथे हेडिंग काय टाकतो, बाय युझिंग, ओके, ए जी टू ओ, ओके, ए जी टू ओ सिल्वर ऑक्साईड वापरून पण आपण काय करू शकतो, अल्किन हलाइड, म्हणजे अल्किन हलाइड आणि ए जी टू ओ वापरून आपण इथर तयार करणार आहोत. सिम्पल रिएक्शन आहे, सगळ्यांना माहित आहे आणि एकदम इझी आहे. सगळे लोक करेक्ट त्याचा आन्सर देऊ शकतात, सगळ्यांना समजेल अशी रिएक्शन आहे. वा, फॉर एक्झाम्पल आर बॉन्ड एक्स मी इथे घेतला. ओके, आणखी एक आर बॉन्ड एक्स घेतो अल्किन हलाइड ज्याला आपण म्हणूया. आर बॉन्ड एक्स म्हणजे कोण असतो तुमचा, अल्किन. ओके, अल्किन हलाइड, आर बॉन्ड एक्स जो आहे तो आपला अल्किन हलाइड आहे. ठीक आहे, या अल्किन हलाइड सोबत मी रिएक्ट करतो आपला ए जी टू ओ, ए जी टू ओ. ओके, हा ए जी टू ओ पण मी असा काढतो तिथे तुमचा, हा ए जी, ओके, हा ए जी, हा ऑक्सिजन आणि हा परत तुमचा ए जी. ओके, ठीक आहे, असं समजायसाठी आपण मी काढतो इथे. तर याची रिएक्शन काय व्हायला पाहिजे, याची रिएक्शन काय व्हायला पाहिजे. ओके, अल्किल हलाई सोबत आपण सिल्वर ऑक्साईडला रिएक्ट केलं होतं आधी पण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किल मध्ये. तिथे जे ए जी टू ओ घेतलं होतं आपण ते मॉइस्ट सिल्वर, मॉइस्ट सिल्वर, मॉइस्ट ए जी टू ओ घेतलं होतं, त्याला आपण सिल्वर ऑक्साईड म्हटलं होतं, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हटलं होतं. इथे तसं नाही, इथे ए जी टू ओ घेतोय. चला ठीक आहे, मागचं कन्फ्युजनच टाळा, असं मी इथे घेतलंय. ऑब्व्हियस रिएक्शन काय व्हायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. इथे हा ऍक्टिव्ह मेटल, हा इथे ऍक्टिव्ह मेटल आणि हा तुमचा हॅलोजन
कंबाइन होतील आणि काय तयार करतील, साल्ट तयार करतील. ओके, साल्ट तयार करतील. कुठलं साल्ट तयार करतील ते, तर ते साल्ट तयार करतील AgHAGX. ओके, टॉइस ऑफ AgX जे आहे ते इथून निघून जातील, टॉइस ऑफ AgX इथून निघून जातील. आता आपल्याकडे राहिलं काय, आपल्याकडे राहिलं R, हा R. ओके, हा बॉन्ड, हा ऑक्सिजन, हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन. तर काय तयार झालं आहे काय, तर हा आपला इथर आहे. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथर जे आहे ते प्रिपेअर करू शकतो, सिंपल. ओके, आणखी जर एखादं हे जर एक जनरल एक्झाम्पल घेतलं, आता याला थोडस जर वेगवेगळे एक्झाम्पल घ्यायचे झाले तर इथे हॅलोजन, इथे एक्सच्या जागी क्लोरीन ब्रोमिन तुम्ही घेऊ शकता आणि सॉल्व्ह करू शकता. इथर आपल्याला अशा प्रकारे ही प्रिपेअर करता येऊ शकतं. ओके, ठीक आहे. सोबतच इथर प्रिपेअर करण्याची एक दुसरी मेथड आहे जिला आपण विल्यमसन सिंथेसिस म्हणतो, आणि विल्यमसन सिंथेसिस वर कॉम्पिटेटिव्ह मध्ये क्वेश्चनही विचारले जात असतात. तर आता आपल्याला पाहायची आहे नेक्स्ट मेथड. ओके, प्रिपरेशन ऑफ इथर. ओके, फ्रॉम अल्कोहलाइट बाय युझिंग सोडियम अल्कोऑक्साइड. ओके, म्हणजे थोडासा मुद्दा लक्षात घ्या काय करायचं आपल्याला. ओके, सोडियम अल्कोऑक्साइड आणि अल्किहलाइड या दोघांना वापरून आपल्याला इथर प्रिपेअर करायचं आहे. ओके, तर हा सोडियम अल्कोऑक्साइड कुठून प्रिपेअर केला जातं ते आपण सगळ्यात पहिलं लक्षात घेऊ. तर अल्कोहोल आपण घेतो R1OH अल्कोहोल असं घेतलं मी, आणि या अल्कोहोल मध्ये जर मी सोडियम टाकला, या अल्कोहोल मध्ये जर सोडियम टाकला तर आपल्याला माहित आहे रिप्लेसमेंट रिएक्शन होत असते. ओके, हा इथे अशा प्रकारची रिप्लेसमेंट होत असते. ही जी रिएक्शन आहे हे अल्कोहोलचं बेसिक नेचर एक्सप्लेन करणारी रिएक्शन आहे, सॉरी अल्कोहोलचं ऍसिडिक नेचर एक्सप्लेन करणारी आहे. अल्कोहोल हायड्रोजनला डोनेट करत आहे अँड दॅट्स वाय एच पॉझिटिव्हला डोनेट करत आहे, दॅट्स वाय अल्कोहोल जे आहे ते ऍसिड आहे असं आपण म्हटलं होतं. अल्कोहोल मध्ये सोडियम टाकला तर तिथून हायड्रोजन गॅस निघून जाते असंही आपण रिएक्शन पाहिलेली आहे. तर इथे काय होतं, अल्कोहोल सोडियम सोबत रिएक्ट झाला तर आर बॉट ओ म्हणजे हा ऑक्सिजन आणि हा इथे काय तुमचा सोडियम अल्कोऑक्साइड तयार होतं. इथून निघून काय जातं, तर इथून हायड्रोजन गॅस जो आहे तो निघून जात असतो, या रिएक्शन मधून हायड्रोजन गॅस निघून जात असत. अशा प्रकारे आपण सोडियम अल्कोऑक्साइड इथे तयार केला. आता जर समजा मी अल्किल हलाइड घेतला, ओके, आणि या अल्किल हलाइड सोबत मी जर तुमचा Na बॉन्ड ऑक्सिजन बॉन्ड R म्हणजे काय सोडियम अल्कोऑक्साइड, याला आपण काय नाव देणार आहोत, हा आहे तुमचा सोडियम अल्कोऑक्साइड. ओके, ठीक आहे, सोडियम अल्कोऑक्साइड असा जर घेतला तर ऑब्विस रिएक्शन सगळ्याला माहित आहे काय अवेलेबल, इथून NaX निघून जाईल. NaX जर इथून निघून गेला तर मला प्रोडक्ट काय भेटायला पाहिजे, तर मला प्रोडक्ट भेटायला पाहिजे R बॉन्ड O बॉन्ड R अशा प्रकारची रिएक्शन होईल. ओके, या इथे काय प्रिपेअर झालं तुमचं, इथे काय तयार झालं आपलं, इथर प्रिपेअर झालं. ओके, इथर प्रिपेअर झालं, इथून मायनस काय केलं आपण, तर इथून मायनस केलं आपण NaX. ओके, NaX इथून इलिमिनेट केलं. तर अशा प्रकारची जी रिएक्शन असते या रिएक्शनला आपण विल्यमसन सिंथेसिस म्हणतो. हे काय म्हणतो आपण याला, विल्यमसन सिंथेसिस म्हणतो. पण या विल्यमसन सिंथेसिसच्या बाबतीत आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या झाला धरून, ज्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून आपण कॉम्पिटेटिव्ह मध्ये आलेले क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. ही रिएक्शन तर एवढी तर कोणालाही समजून जाईल. ओके, पण काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ऍडिशनल लक्षात ठेवायच्या आहेत, त्या कशा. ओके, तर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या रिएक्शन साठी ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय असतं, ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हलाइड काय असतं, अल्किल हलाइडची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय आहे. तर आपल्या अल्किल हलाइडची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी असतं सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह अल्किल हलाइड असतं तुमचा टर्शियरी अल्किल हलाइड, त्याच्यापेक्षा कमी रिएक्टिव्ह असतो तुमचा सेकंडरी अल्किल हलाइड, आणि सगळ्यात कमी अल्किल हलाइड रिएक्टिव्ह जो असतो तो असतो तुमचा प्रायमरी. ही असतं ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हलाइड. ओके, ठीक आहे. तर आता आपण जर समजा या रिएक्शन मध्ये टर्शियरी अल्किल हलाइड किंवा सेकंडरी अल्किल हलाइड वापरत असू तर इथे या रिएक्शन साठी विल्यमसन सिंथेसिस साठी ही रिएक्शन जी विल्यमसन सिंथेसिस नावाची जी रिएक्शन आहे ही ऍक्च्युअल मध्ये SN2 रिएक्शन आहे. ही कुठल्या टाइपची रिएक्शन आहे, SN2 रिएक्शन आहे. कुठल्या टाइपची बेटा हे पण लक्षात ठेवायचं, ही जी रिएक्शन आहे हा पहिला मुद्दा की या रिएक्शन मध्ये ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी जी आहे अल्किल हलाइडची अशा प्रकारे आहे ही रिएक्शन. दुसरी गोष्ट म्हणजे काय, ही जी विल्यमसन सिंथेसिस आपण पाहतोय ही जी रिएक्शन पाहतोय याला विल्यमसन सिंथेसिस म्हणतो, आणि ही SN2 रिएक्शन आहे. आता SN2 रिएक्शन असली तर तिथे मेकॅनिझम कसं असतं, SN2 म्हणजे काय, बायोमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ती असतं.
तर इथं मेकॅनिझम सांगतो, मग मी या पॉईंटवर येतोच परत. इथं काय होतं मेकॅनिझम मध्ये असं होतं का आपण आर बॉन्ड टू बॉन्ड एनेट जेव्हा तुम्ही घेतला, म्हणजे काय सोडियम अल्कॉक्साईड तुम्ही जेव्हा घेता, हा सोडियम अल्कॉक्साईड तुम्ही घेता, त्या सोडियम अल्कॉक्साईडचं पहिल्यांदा आयनायझेशन होतं. आयनायझेशन होतं तर तिथे तयार होत असतं आर बॉन्ड टू निगेटिव्ह, ओके, प्लस तुमचा काय एने बॉन्ड सॉरी एने पॉझिटिव्ह, ओके, सोडियम पॉझिटिव्ह, असं आयनायझेशन होतं. ओके, आता हा जो आर बॉन्ड ओ तयार झालेला आहे हा आहे तुमचा न्यूक्लियोफाइल, हा आहे तुमचा न्यूक्लियोफाइल, ओके, हा न्यूक्लियोफाइल आहे. एसआय टू म्हणजे काय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असते, तर हा तुमचा न्यूक्लियोफाइल आहे. आता एसआय टू रिएक्शन मध्ये न्यूक्लियोफाइल बॅक साइड ने अटॅक करतं हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे. ओके, तर इथे काय होतं, आपल्या अल्किल हलाइडला मी जर इथे घेतला, हा अल्किल हलाइड आहे तुमचा, हा अल्किल हलाइड घेतला, या अल्किल हलाइडवर हा न्यूक्लियोफाइल, हा आर बॉन्ड ओ, हा न्यूक्लियोफाइल अल्कॉक्साइड, हा जो न्यूक्लियोफाइल आहे हा फ्रंट साइड ने अटॅक करू शकत नाही ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ काय तुमचा एक्स निगेटिव्ह. ओके, म्हणून तो कुठल्या साइड ने अटॅक करत असतो, तो बॅक साइड ने अटॅक करतो हे आपल्याला माहित आहे. ओके, हा जो काय सपोज मी काय घेतला तुमचा आर बॉन्ड ओ जो आहे हा निगेटिव्ह न्यूक्लियोफाइल, हा कोणत्या डायरेक्शन ने अटॅक करणार आहे, बॅक साइड ने. ओके सॉरी, मी इथून एरो इथून दाखवेल, हा असा बॅक साइड ने अटॅक करेल. आणि बॅक साइड ने जर अटॅक करत असेल तर ही जी पहिली स्टेप आहे हिला आपण स्लो स्टेप म्हणत असतो, हिलाच आपण रेट डिटरमाइनिंग स्टेप पण म्हणत असतो हिला, ठीक आहे, रेट डिटरमाइनिंग स्टेप पण म्हणतो. आणि इथे जी काय स्टेप आपल्याला भेटत असते रेट डिटरमाइनिंग, एसएन टू समजावून देण्याच्या पद्धतीने मेकॅनिझम सांगायच्या आधीच माझ्याकडून ते फोन बंद पडला होता, तर थोडंसं लक्षात घ्यायचं आपल्याला. ही जी विलॅम्सन सिंथेसिस आहे ही एसएन टू रिएक्शन आहे, आणि एसएन टू रिएक्शन जर होत असेल तर हा इथे सोडियम अल्कॉक्साइड जो आहे हा न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट करतो. न्यूक्लियोफाइल म्हणून कसा ऍक्ट करतो, तर आर बॉन्ड ओ प्लस कॅपिटल तुमचा एने असा पॉझिटिव्ह, ओके, हा इथे निगेटिव्ह चार्ज असा हा न्यूक्लियोफाइल राहतात. ओके, ही रिएक्शन रिव्हर्सिबल इथे हा न्यूक्लियोफाइल फॉर्म झाला. आता हा न्यूक्लियोफाइल या अल्किल हलाइडच्या फ्रंट साइड ने तो अटॅक करू शकत नाही, हा न्यूक्लियोफाइल तुमचा, हा न्यूक्लियोफाइल हा फ्रंट साइड ने अटॅक करू शकत नाही ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हा निगेटिव्ह, ओके, आणि म्हणून तो बॅक साइड ने अटॅक करत असतो. आणि बॅक साइड ने जेव्हा अटॅक करेल तेव्हा हा हा तुमचा न्यूक्लियोफाइल, ही इन ट्रान्झिशन स्टेट आपल्याला इथे फॉर्म होईल हा अल्किल हलाइड आपला सॉरी हा आर. ओके, जेव्हा हा न्यूक्लियोफाइल इथे अटॅच होत राहील तेव्हाच डिटॅच होत राहील तुमचा कोणता, हा एक्स हा न्यूक्लियोफाइल, ओके, हा न्यूक्लियोफाइल. ओके, अशा प्रकारची ट्रान्झिशन स्टेट आपल्याला एसआय टू रिएक्शन मध्ये पाहायला भेटत असते. अशा प्रकारची ट्रान्झिशन स्टेट आपल्याला पाहायला भेटते. ही जी स्टेप असते ही स्लो स्टेप असते, तिथे हिला आपण रेट डिटरमाइनिंग स्टेप ही म्हणत असतो, आणि ही जी आहे हिला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हटलं. आता या ट्रान्झिशन स्टेटला पेंटावॅलेंट म्हटलं होतं आपण, इमॅजिनरी म्हणत असतो, हे अनस्टेबल असतं. आता इथून काय होते, इथून हा एने एक्स निघून जातं आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट जो आहे तो असा प्रकार भेटतं आर वन टू वन काय तुमचा इथं. ओके, तर अशा प्रकारे या रिएक्शनचं मेकॅनिझम आहे, हे एक एसएन टू आहे. आणि एक मुद्दा इथे मी परत लिहिला होता की ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्किल हलाइड, अल्किल हलाइड ची रिएक्टिव्हिटी ऑर्डर इथे लिहिली होती, ती अशी आहे का टर्शियरी अल्किल हलाइड, ओके, देन त्याच्यानंतर कोण सेकंडरी, आणि देन कोण तुमचा, ओके, प्रायमरी, ही अशी रिएक्टिव्हिटी ऑर्डर आहे. तर जर तुम्ही सेकंडरी आणि टर्शियरी अल्किल हलाइड वापरत असाल, अल्किल हलाइड घेत असाल, तर तिथे सबस्टिट्यूशन न होता, सबस्टिट्यूशन न होता तिथे कुठली रिएक्शन होत असते, एलिमिनेशन होत असते. आणि एलिमिनेशन झालं तर तिथे अल्किन फॉर्म होत असते, काय काय होते, अल्किन फॉर्म होते, अल्किन फॉर्म होते, एलिमिनेशन होते, अल्किन फॉर्म होते, आणि इथर तिथे फॉर्म होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि म्हणून फॉर द बेटर इज, फॉर द बेटर इज वी हॅव टू यूज, आपल्याला यूज करायचं आहे प्राइमरी अल्किल हलाइड. तुम्ही वाटला हा जो सोडियम अल्कॉक्साइड आहे हा सेकंडरी किंवा टर्शरी वापरू शकता, पण या रिएक्शनमध्ये आपल्याला अल्किल हलाइड प्रायमरी वापरायचं आहे. तर अशी तुमची विलियम्सन सिंथेसिस होती. याच्यावरचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते तुम्हाला सॉल्व करून पाहिजे आहेत. उद्या मी तुमचे याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स घेईन, आणि पुढचा जो आहे प्रिपरेशन्स ऑफ इथर तो टॉपिक आपण याच्यातला संपवत आहोत. चलो ठीक आहे, आज के लिए बाय.